चैनल ला लाइक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. शेदोनशे एकर ज्याला जमीन आहे त्यालाही मालक म्हणायचं नाही, ते हलकटपणाचं टोक आहे. एका गावात गेलो म्हणे आमच्या गावातली सगळे लोक यायला मालक म्हणतात. म्हणलं कशामुळे मालक म्हणतात? त्यांना 500 एकर जमीन सप्त्याला पट्टी, रुपया नाही. नालायक काय होत तुम्ही त्याला मालक मानता, तुमच्या भोकांडीवर पाप बसल. 500 एकर जमिनी म्हणून त्याला मालक मानता का? कोणालाही मालक म्हणायचे, मालक तो आहे. जी बाई ज्याच्या नावानं कुंकू लावते तो तिचा मालक आहे. भ्रतारे वचम सर्वम पतिव्रत धर्मस्थिता यज्ञाये ते ललाटम प्रपटले कुमकुमार जवा ततम स्वामित्वम भय व्याप्ती नैवम गांजा कसम लिखितम. हे काय गांजा फुकेन लिहिले का? अरे मालक तिचा तो आहे ती ज्याच्या नावानं कुंकू लावती तो. अरे मालक तिचा तो आहे तिचं भरण पोषण करतो. आंबरा भयस्तते वचम लोक लज्जा निवारण हितार्थायाम. लोक लज्जा याला वस्त्र साडी चोळी अन्न पाणी सगळ्या गोष्टीची पूर्तता जो आपल्या पत्नीची करतो तो तिचा मालक आहे. आणि सगळ्यांचा विश्वाचा मालक जगाचा बाप आहे तो. मात्र मालक खरा मालक आहे तो. मालक कोणालाही मालक नाही म्हणायचं. कधी कधी काय होते आमचे लोक बी नालायक झालेत. 4-2 हजार खिशात पाकिटात आगाव घातले की ते त्याच्या आंडरवेली पण धुवायला तयार झालेत. अरे त्यानं केलेलं सगळं पाप तू या भोकंडीवर बसून सुमळ्या कशाला कोणाच्या आंडरवेली धुवाला? विठाला विठाला विठाला. मग सूर्याचा प्रकाश ज्याच्या सत्यशिवाय नाही त्याला मालक म्हणायचा. वेद्याच्या कृपेशिवाय बोलत नाही त्याला मालक म्हणायचं. मग सगळी सत्ता ज्याच्या ताब्यात आहे तरी पण त्याला आईला सोडून यशोदेकडे का जावं लागतंय शंका आहे. जनाबाईला चारवाकांनी विचारलं, माय चारवाक बोलायला गोड, बोलायला गोड पण विचार इतके वाईट की ते रक्तच काढतात काळजाचं, अशी चारवाक माणसं. म्हणे माय आई सोडून लेकरानं राहावा पण कधी? ज्या लेकराची आई जन्मताच मृत्यू पावली त्यानं. मग त्या आजीनं सांभाळला असेल, मावशीनं सांभाळला असेल, चुलतीनं सांभाळला असेल, अजून कोणी व्यक्तीनं सांभाळला असेल, कोणीच नसेल तर शासनानं सांभाळला असेल. अनाथ ग्रह त्याच्यासाठी भागवत अण्णा शास्त्र आहे त्याच्यासाठी आहेत ना, त्याच्यासाठी सोयी आहेत. पण याची आई जिवंत आहे आणि बापही जिवंत आहे. बरं बाप आपल्या बापासारखा नव्हता मंदिरात बिड्या वाढणार. बाप आपल्या बापासारखा नाही मंदिरात पती खेळणार. बाप आपल्या बापासारखा नाही जिकडे जाईल तिकडे वाद करणारा. महाराज दुःख पचवता येतं त्याला ज्ञानी म्हणतात. ज्ञान न करी जशोक वधिता बालक नामा म्हणे. साही मारी दुराचारी सा मारले होते तरी पण डोळ्यातून पाणी नाही. का पाणी नाही? शहाणा माणूस हा शहाण्या माणसापाशी दुःख व्यक्त करत असतो. शहाण्यानं जर नालायकाच्या समोर आपलं दुःख व्यक्त केलं तर त्याचं दुःख तर निरसन होतच नाही, उलट दुःख द्विगुणित होत असते. मी नेहमी सांगत असतो शहाण्या सुनानं सासून त्रास दिल्या नालायक शेजारणी पशी रडायचं नाही. ती सुन अशा शेजारणीला दुःख सांगायली की तिनंच सुनाडा ढकलून दिली. तिनं जित्या 2-3 सुना मारल्या तिच्यापाशी आपलं दुःख सांगायचं कशाला? हलकटाच्या पुढे दुःख सांगायचं नाही. वसुदेव एक अशी व्यक्ती होती त्यांनी विचार केला आपण बंदीशाळेत सगळे लाचार माणसं आहेत पोटासाठी नच उलटे काळी जत्याचे परे शर्मिंदे अन्नाचे. भाकरीचे कान कोठे होते ना ते? वसुदेवाविषयी बंदी शाळेतल्या नोकर चाकरांना प्रेम होत
पण भाकरी कंसाच्या खात असल्यामुळं त्यांचा काही विलाज चालत नव्हता. आणि अशा लाचार माणसापुढे आपण रडायचं तरी कशाला? राहिलं रडायला एक व्यक्ती पत्नी आहे, आता तिच्यापाशी रडायचं कशाला? तिचं दुःख हरण करायची ताकद पतीत पाहिजे. नवऱ्यान बायकोपाशी कसं रडायचं? मूर्खपणाचं टोके. आणि राहिल्या भिंती, तर भिंती पाषाणाच्या आहेत, मग दगडापाशी रडून फायदा तरी काय? तुम्ही पाण्याच्या जवळ रडात तर घसा बसला तर निदान घोटभर पाणी पेताल गुळणा करतान, दगडापाशी रडून काय फायदा आहे? म्हणून असं सगळं ज्याला ज्ञान आहे ते वसुदेव असा ज्ञानी पिता आहे. मग एवढा ज्ञानी पिता असताना, जिवंत असताना त्या पित्याला सोडलं यशोदेच्या घरी का? राहिला आईचा प्रश्न. देवकी काय सामान्य माय असेल का? एका बाईच्या पोराला नोकरी लागली, 550,000 पगार होता, लांब कशाला? एखाद्यानं जर चाल म्हणली आणि त्याच्या घरातली माणसं जवळ असली त्याला वाटतं वा वा मा बाबा लयच पुढं गेला. असं होतं का नाही? असं होतंय हो. नाही नाही भीमसेन जोशील मागं टाकलं असं म्हणते. एखाद्यानं पकवादलंय चांगला वाजीला, नाही नाही शंकरबापू आपे कावकर याच्या पुढं पिके होते. इतकं त्या घरच्या लोकायला भूषण. 550,000 पगार असली किती बाई गल्लीत कोणाला बोलत नाही, माय बाब्याल 50,000 पगार, माय बाब्याल 50,000 पगार. 49 ची पियत होता, ते वरचे 1,000 बँकेतले काढता येत नाहीत म्हणून पियत नव्हता, ते ठेवा लागतात ना खात्यावर, तरी ती कोणाला बोलत नाही. मला सांगा विश्वजीच्या ज्याच्या ताब्यात आहे असा व्यक्ती जिला मुलगा म्हणून जन्माला आला तिचं काहीतरी पुण्य असेल का नाही? अहो सदाचारी सात्विक विवेकी कर्तव्यनिष्ठ ज्या स्त्रीला मुलगा जन्माला येत असतो त्याच्या वंशाचं पुण्य असतं, परिसराचं पुण्य असतं, भूमीचं पुण्य असतं, शास्त्रकृपा असती. अक्षरो भव शास्त्रा धर्मनितो पुराणाश्य भव वेदा सकलम हिता भव जायते यतिर योगीर जपितंती संन्यासी अनुरागी भयव्याप्त्वा. या सगळ्या लोकांच्या कृपेनं एखादा व्यक्ती सदाचारी एखाद्या कुटुंबात जन्माला येत असतो. मग कल्पना करा, सामान्य तुमच्या माझ्यासारखा जर चांगलं काम करणारा एखाद्या कुटुंबात जन्माला यायचं असेल तर त्याला सगळं काही पुण्य लागतं. विश्व ज्याच्या ताब्यात आहे हे जिच्या पोटी जन्माला आला तिच्या पाठी मग पुण्य किती मोठं असेल लहाने गुरुजी, काय पुण्य असेल? मग अशी सदाचारी आई, अशी सात्विक आई, अशी विवेकाचं टोक शिखर गाठलेली आई, आई जिवंत आहे बापही जिवंत आहे. मग तरी जनाबाई असं का झालं असावर? वैकुंठातला जगाचा मालक आला देवकीच्या घरी आणि राहण्यासाठी प्रत्यक्ष तो यशोदेच्या घरी जातोय असं कारण काय? जनाबाईने डोक्याला हात लावला, वा रे वा प्रश्न करणारा. प्रश्न करणारा असा पाहिजे की ज्याला विचारलं त्याचा कष्टवाला झाला पाहिजे, असे प्रश्न असले पाहिजे. हो उत्तर देताना त्याच्या नाकात दम आला पाहिजे. जनाबाईने विचार केला काय काय प्रश्न विचारलाय गोड, ऐका म्हणे विठाला 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 विठाला. काय ताकद असेल? सातव्या अवतारामध्ये पंढरपुरातला मालक हा प्रभू रामचंद्राच्या रूपात आहे, सातवा अवतार कृतात्रेता युगात तो अवतार झाला. आणि द्वापारामध्ये तोच पंढरपुरातला मालक कृष्ण रूपात आला बागांना, कृष्ण रूपात. तर सातव्या अवतारामध्ये भगवान प्रभू रामचंद्र अयोध्येमधलं स्वराज्य आनंदानं भोगत होते. अशा वेळेला एक वार्ता आली, एक 11 वर्षाचा मुलगा मरण पावला. शास्त्रे दोन अशा विश्वात नगऱ्या येतात, एक राजा दशरथाची नगरी आणि एक रुक्मांगद नावाच्या राजाची नगरी. या नगरीमध्ये केस पिकल्याशिवाय माणसं मरत नव्हती असं पुराण सांगते. मी काय तिथला ग्रामपंचायतचा सदस्य नव्हतो आणि पुराण काही गोट्या खेळणार माणसानं लिहिले नाही. तू का म्हणे नाही विश्वास जामनी पाहावे पुराणी विचारून. पुराण पुराण हे अधिकारी लोकांचं आहे. रुक्मांगद नावाच्या राजाची नगरी, हा कोण रुक्मांगद? एकादशी ज्याच्यापासून सुरू झाली, एकादशीचं व्रत हे रुक्मांगद राजापासून सुरू झालं. पुढे धर्मांगदानं चालू ठेवलं, धर्मांगदाचा मुलगा पुढे मुक्तांगद, ही परंपरा चालू. आता मुक्तांगदाचा कोण होता ते घरी गेल्यावर पाहणं, सगळं सांगायला मीच थोडं गुत्त घेतलं. विठाला 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 येन हरिदिनी भयो प्रसंगे रुक्मांगद धर्मांगदानां मुक्तांगदो भयोजनः यत पुण्य वैष्णव जनो हरिदिनं फलश्रुतियां. जावली सांगतात अत्यंत अत्यंत नाविन्यपूर्ण
व्रताची सुट होती. वारकरी संप्रदायात उपासतीन सोमवार एकादशी आणि प्रदोष, याला पुरावा आहे. याच्यानंतरच्या कुठल्याही उपासाला पुरावा नाही. माणसं उपास धरतात नवरात्रात, काही काही माणसं नऊ नऊ दिवस चप्पल घालत नाहीत, गादीवर बसत नाहीत, बाजार बसत नाहीत, खुर्चीवर बसत नाहीत, शाबुदानाच खातात आणि दसरा झाला की गोरपडी धरतात. यायचाही उताला नाही उपासायचा. पण हे तीन व्रत शास्त्र मान्य, सोमवार एकादशी हे व्रत करत नाहीत, त्याला निषेध सांगितलं शास्त्रामध्ये. संतांचा पुरावा आहे, ते हार घे त्यांच्याकडचे. आणि प्रदोष सांगितला एक भगवान शिवजीचा. का सोमवार आणि प्रदोष शिवजीचा? कारण भगवान शिवशंकर आणि विष्णू परमात्मा एकत्र स्थितीत आहेत. उलट भगवान शिवशंकर विष्णू परमात्म्याच्या डोक्यावर बसलेत. पांडुरंगाची मूर्ती तुम्ही कधी महापूजा केली तर बघा, अशी टाळू चाफून त्याच्यावर भगवान शिवशंकराची पिंड आहे. दुसरी गोष्ट, भगवान शिवशंकराला इतकं जवळ का घेतलं? तर वारकरी संप्रदायच त्यांनी स्थापन केला. शिरोमणी शिरोमणी महादेवा, शिरोमणी महादेवा, शिरोमणी महादेवा, शिरोमणी महादेवा, हे माधनी वैष्णव, शिरोमणी महादेवा, ओ शिरोमणी महादेवा, शिरोमणी महादेवा, हे माधनी वैष्णव, शिरोमणी महादेवा, शिरोमणी जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. वैष्णवातले शिरोमणी भजन सुद्धा त्यांनीच केलं. राम पूजी सदा शिव, श्रीराम जय राम जय जय राम, भजन करी महादेव. भजन तिथून सुरू दे. नारद तुंबर सांब गायन करी, हे पक्वादाची सूर सुद्धा त्याच्या मृतूनच निघली. गायन सुद्धा शिवशंकराचंच आहे, भजन सुद्धा त्यांचंच आहे. वारकरी संप्रदायाची परंपरा पताका सुद्धा त्यांचीच, वारीची परंपरा सुद्धा त्यांचीच. त्रिशूलडमरू घेऊन आला गिरिजेचा कांत, रोज सकाळी वारीला, रोज 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 सकाळी मालकाला उठायला वेळ झाला. राई रखुमा बाई तुम्हा येऊ द्या दया, सेजे हलवोनी जागे करा देवराया. मालकाला उठवायला रोज सकाळी. कुठं राहिली? वाराणसी, काशी. कुठं राहिलं? पंढरपूर. इतक्या दुरून तिथे यायचं. म्हणजे भगवान शिवशंकराचं वारकरी संप्रदायात फार मोठं स्थान आहे, फार मोठं स्थान आहे, फार मोठं स्थान. हे एकत्रित देवता असो. या एकादशीच्या पुण्यपर्व काळाचा रुक्मांगद राजापासून सुरुवात. त्या नगरीमध्ये माणसांची केस पिकेपर्यंत, म्हणजे माणूस म्हातारा होईपर्यंत मरत नव्हता, तरुण माणूस मरत नव्हता. आणि राजा दशरथानं काही अंशता यमावर जय प्राप्त केला. तुम्ही लोमशांचं चरित्र वाचा, लक्षात येईल तुम्हाला. यम ज्या वेळेला राजा दशरथ, म्हणजे आज नावाचा राजा, दशरथांचे पिता, हे दोघं हयातीत असताना यम अयोध्या नावाच्या नगरीत आला. आणि काय सन्मान केला असेल यमाचा, किंवा यांचं कार्य यमाला काय आवड असेल देव जाणे, का यांच्या कार्याची पोचपावती काय असेल ते भगवंत जाणे. पण प्रसंग असा झाला, यम त्यांच्यावर प्रसन्न झाला आणि विचारलं, तुम्हाला काय पाहिजे? मृत्यू तर टाळू शकत नाही, मरावं तर प्रत्येकाला लागते. येथे नाही उरू आले अवतार, येरते पामर जीव किती. देवानं तुम्हा आम्हाला सांभाळायला अवतार घेतला, त्याला जावं लागते, तुमची आमची काय कथा. पण काही असं पोषक मागा, मागता बी आलं पाहिजे, मागताही आलं पाहिजे माणसानं. आणि मागितल्यावर पुढच्यानं दिलं ना ते पचिता पण आलं पाहिजे. एक तर पहिली गोष्ट मागता यावा, आणि मागता पुढच्यानं जर दिलं तर पचविता यावा, पचिता आलं पाहिजे. देव एक जणाला प्रसन्न झाला. काय पाहिजे म्हणे? काही नाही म्हणे. तुम्ही काही बी देणार का? हो म्हणले. काय आम्हाला राहण्यासाठी झोपडे, माझे आई वडील मी त्यांचा एकच मुलगा आहे. अरे मागणं मग तुला काय पाहिजे? नाही म्हणे, मी आई वडिलाशिवाय काही मागत नाही. आधी माझ्या आई वडिलाला सांगा, ते मागतील, ते आपण देऊ. मग भगवान त्याच्या वडिलाकडे गेले. काय पाहिजे बाबा तुम्हाला? ते म्हणले, मी मागितलं असतं पण बायकोला विचारल्याशिवाय जमत नाही, आधी तिला मागा, नाही तर ती मल्ले बोलल, जरा उचकानाची होती. हो,
ज्यायच्या ज्यायच्या जीवनात उचकानाच्या बायका आल्या का त्या माणसांच्या जीवनात त्रास आहे. कर्कशे संगती दुःख उदंड फजिती. ज्याच्या जीवनात पत्नी उचकानाची भेटली, उचकानाची म्हणजे शिल्लक बोलणारी, असं समजायचं ते बंगल्यात जरी राहत असेल तरी मसन वाट्यात हे समजायचं. मी म्हणत नाही कर्कशे संगती दुःख उदंड फजिती मागताय म्हणा, यम द्यायला आलाय. किती गोड मागितले पुढे बघा तुम्ही. मग या म्हाताऱ्याला सांगितलं, म्हातारं म्हणलं आमच्या म्हातारीला बोला. आणि म्हातारीला विचारलं बाई काय पाहिजे. काय नाही म्हणे बाबा, लग्न जरा लहानपणीच केलं, पाळण्यालाच बाशिंग बांधलं होतं बापानं, काही बँड नाही, काय नाही, ताशा नाही, काही डीजे नाही, फिजे नाही, काय नाही. आणि आता लोकायच्या वराती चालल्या तर वय झाल्यामुळं पाहायला जाता येत नाही. पोरी सोरी तोरी खिडकीत तोंड घालून पाहत्यात. आता म्हातारपणी जर पाहायला जाऊ तर लोक येड्यात काढतील. मला एक कर, मला पोरगी करणं. म्हणले बाई लग्न झालंय ना, मग अशी पोरगी करणं 20 वर्षाची. देवानं तिला आशीर्वाद दिला आणि 20 वर्षाची मुलगी केली. म्हाताऱ्याकडे देव आले, म्हणले काय पाहिजे. आमच्या म्हातारीनं काय नाही मागितलं, काय मागितलं, काय नाही म्हणले. 20 वर्षाची तरुण तिला वपत आहे का, 95 वर्षाचा नवरा आणि 20 वर्षाची बायको, तिला उपत का पावडर लावून फिरायला, तिला कुत्री करा. येडगळ म्हातारं होतं ते लगेच देवान तिला कुत्री. ना आता पोराकडे आले, ए बाबा काय मागायचं. ते म्हणलं आईनं काय मागितलं, तारुण्य. बापानं काय मागितलं, राग आला म्हाताऱ्याला. म्हातारं म्हणलं तिला कुत्री करा. केलं तुम्ही कुत्री. पोरगं म्हणलं एकच काम करा, बाप माणूस आहे, मी माणूस आहे, आणि माय कुत्री उपत असती का, तुम्ही माईला पाहिल्यासारखं करा. केलं म्हातारी. देव आला का नाही द्यायला, मागता आलं का येडगळायला, काय नाही. अशी अवस्था आहे. बरं मागित मागताच आलं नाही, पहिलं चुकलं. काहीला दिलंय पण पचित आलं नाही. एका माणसानं सांगितलं माझी गरिबी आहे. काय गरिबी आहे, काय नाही, 2 क्विंटल ज्वारी झाली पण वरणाचा पत्ता नाही, वरणाला डाळ नाही, त्यासाठी मसाला नाही, काय नाही. श्रीमंत माणसानं त्याच्यावर दया केली. ते म्हणलं तुला ज्वारी आहे ना, भाकरी पुरतं तुझ्याकडे आहे ना शानपण, हो तुला राहिलं काय भाकरी संघ काय खायचं. मग वरणा फरणाचा कशाला विचार करतो, माझ्या इथं 200-200 म्हशी आता, तू महिन्याला 15 किलो तूप नेत जाय. महिन्याला 15 किलो म्हणजे दिवसाच किती खाचे, 1/2 किलो. सकाळी 1/4 किलो आणि संध्याकाळी 1/4 किलो. सकाळी 2 भाकरी करायच्या आणि संध्याकाळी 2 भाकरी करायच्या, आणि गावरान तुपात 2-2 भाकरी चुरून खात जाय. याच्यापेक्षा देणारा कुठेतरी मोठा कोणी असेल का. यानं काय केलं माहिती आहे, त्याच्यातलं 10 किलो तूप विकलं आणि रोजचे 1/2 किलो बैंगन घेतो आता, आणि बैंगनाचं भरीत करायचं आणि भरताव तूप खायचा. पहा बैंगने म्हणजे देवानं तूप दिलंय तरी नालायकाला पचित आहे ना. अशी काही माणसं आहेत. अहो ये मला राजा दशरथाच्या घरी, ये पा. राजा दशरथ आणि आजी नावाचा राजा आहे. आजपाळ म्हणायचे एका ठिकाणी, कुठं आज म्हणतात. अजायाम वंशास्ततः दशरथो यज्जायतो रघुयाम सर्वस्थिता यद भास्कर वंशो तेजा पुनितम सत्यवाचायाम. सत्यवाच म्हणजे खरं बोलणारे राजे होते. प्राण जाय परी वचन न जाय. रघुवंशातली माणसं कुठं बोलत नव्हते, सूर्यवंशातली माणसं. जीव गेला तरी हरकत नाही, कुठं नाही. ये मला काय पाहिजे. माणसाचा मृत्यू टाळू शकत नाही पण मागा काहीतरी. राजा दशरथानी आणि अजिराजानी बापलेखांनी विचार केला, मृत्यू टळत नाही, आपण एकच काम करू, यमराज आमच्यावर कृपा करा, आमच्या नगरीतली तरुण माणसं नेत जाऊ नका. त्यात असतं देऊन टाकलं. किती गोड मागणी केली. एकही आमच्या नगरीतला तरुण जाता कामा नाही. वैकुंठीचा हरी तान्हा यशोदेच्या घरी का, हे सांगतोय तुम्हाला. फक्त फिरून लांबून.